नमस्कार, मी डॉक्टर शिवहरिवाग, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेचे रेग्युलर अपडेट्स देत असतो. त्यातून अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी फायदा होतो आणि अनेक विद्यार्थ्यांचं मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंगचं प्रवेशाचं स्वप्न पूर्ण होतं. या रेग्युलर अपडेटशिवाय अनेक ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मॅनेजमेंट कोट्यामध्ये, अदर स्टेटमध्ये राऊंड म्हणणं, त्याही ॲडमिशन प्रक्रियेसाठी विद्यार्थी व पालकांना मदत करतो. अर्थात आपण त्यासाठी काही वेगळी रक्कम विद्यार्थी पालकांकडून घेतो आणि त्या ठिकाणी जे येतं त्यांचं राऊंडमधनं विदाऊट डोनेशन ॲडमिशन करून देण्याचा आपला प्रयत्न असतो. तर आजचाही व्हिडिओ आपला याच विषयावर आधारित आहे. महाराष्ट्राबाहेरच्या विद्यार्थ्यांना BAMSला प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहावा, याचे सगळे मुद्दे समजून घ्यावेत आणि मग आपण या प्रवेश प्रक्रियेत जर आपली इच्छा असेल तर नक्की आमच्याशी संपर्क करावा. जे पेरेंट्स प्रत्यक्ष येऊन भेटतील त्यांचं ॲडमिशन होतंच हे मी पूर्वी पण व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे, आताही करतो. कारण समोरासमोर जेव्हा तुम्ही येतात, तुम्ही चर्चा करता, तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स देता येतात, बजेट सांगता येतं, सगळ्या गोष्टी समजून सांगता येतात आणि तुम्हाला विचार करून निर्णय घ्यायला थोडासा वेळ भेटतो. म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना BAMSचं स्वप्न पूर्ण करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी, पालकांनी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, यातले सगळे बारकावे समजून घ्या आणि येऊन आम्हाला प्रत्यक्ष भेटा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती आपण सगळे पाहतोय. महाराष्ट्रामध्ये एका बाजूला जी महाराष्ट्राची प्रोविजनल मेरिट लिस्ट आली होती, सुरुवातीला जे रजिस्ट्रेशन झालं आहे त्यानुसार जवळजवळ 55,000 जास्त विद्यार्थी यावर्षी रजिस्टर आहेत आणि MBBS नंतरचं दुसरं मुलांचं स्वप्न असतं म्हणजे BAMSला ॲडमिशन मिळालं पाहिजे. परंतु जर MBBSच्या 7,500 सीट्स गृहीत धरल्या तर त्यानंतर 7,500 विद्यार्थ्यांना BAMSला सुद्धा ॲडमिशन मिळेल. 2,500 ते 3,500 विद्यार्थी BDSलासुद्धा एनरॉल होऊ शकतात. म्हणजे मोठ्यामोठी महाराष्ट्रामध्ये ज्या एकूण सीट्स आहेत जिथं विद्यार्थी मोठ्या स्वरूपात एनरॉल होतात ते म्हणजे MBBS, BDS आणि BAMS. परंतु जर सिक्वेन्स आपण बघितली तर पहिला प्राधान्य असतो MBBSला, दुसरा BAMSला आणि तिसरं प्राधान्य BDSला असतं. तर 16,000-17,000 विद्यार्थ्यांचं प्रवेश प्रक्रियेचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. मग उर्वरित जे जवळजवळ 40,000 विद्यार्थी आहेत त्यांना कुठला तरी पर्याय, अदर पर्याय शोधावा लागेल. मग तो फार्मसीचा असू शकतो, तो BPTHचा असू शकतो, तो BHMSचा असू शकतो, किंवा अदर स्टेटमध्ये BDS किंवा BAMSचा असू शकतो, किंवा ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे त्यांना मग अदर स्टेटमध्ये MBBSचा किंवा डीम युनिव्हर्सिटीमध्ये MBBSचा किंवा मॅनेजमेंटमध्ये MBBSचा असे वेगवेगळे पर्याय असू शकतात. आता या व्हिडिओच्या माध्यमातून मला खूप सोप्या पद्धतीने हे सांगायचं आहे की जर आपल्याला 200 जास्त मार्क्स असतील आणि आपलं एक 12,00,000 BAMSसाठीचं बजेट आहे, तेही टप्प्याटप्प्यानं फीज भरून, तर तुम्ही आमच्याशी लवकरात लवकर येऊन भेटा. आता हे का लवकरात लवकर, आत्तापर्यंत आम्ही खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु लवकरात लवकरचा आग्रह तेव्हा कधीही धरलेला नाही आहे. जेव्हा वाटेल, सोय होईल, वेळ भेटेल तेव्हा या. परंतु आता यासाठी, कारण जसे महाराष्ट्राचे 15% राऊंड असतात तसे अदर स्टेटचे असतात, त्या ठिकाणची पण प्रक्रिया असते. मग आता त्या प्रक्रिया जशा महाराष्ट्राच्या सुरू झाल्या तशा अदर स्टेटच्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत. सो आम्हाला जर तुमचं ॲडमिशन करून द्यायचं आहे, विदाऊट डोनेशन करून द्यायचं आहे, कमी फीसमध्ये करून द्यायचं आहे, चांगल्या लोकेशनला करून द्यायचं आहे, तर तुम्ही जितक्या लवकर याल, जितक्या लवकर निर्णय घ्याल, जितक्या लवकर येऊन आमच्याशी भेटाल, ते तितक्या लवकर आम्हाला तुमच्या या प्रक्रियेत तुम्हाला घेऊन जाता येईल आणि तुमचं ॲडमिशन मार्गी लावता येईल. उशिरा आल्यानंतर प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा रजिस्ट्रेशनची डेट संपून जाते. तुमची इच्छा असते, आमची तयारी असते, परंतु रजिस्ट्रेशनच जर नसेल तर ॲडमिशन होऊ शकत नाही. सो जे जे विद्यार्थी ज्यांचं BAMSचं स्वप्न आहे, साधारण 11-12 लाख, 12.5 लाख फीज भरायची तयारी आहे, 5.5 वर्षाची मिळून BAMSची फीज सांगतो आहे, यामध्ये हॉस्टेल मेस नसेल, यामध्ये साधारण आम्ही जी काय फीज चार्ज करतो ती पण याच्यामध्ये नसेल. कारण जर एखाद्या कॉलेजची फीज 2.5 लाख असेल × 4.5 तर जवळजवळ 11 लाख होतात आणि मग त्या केसमध्ये 11 लाख प्लस आमची फीज, अशा पद्धतीनं गणित लागू शकतं. ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये 15% पण ॲडमिशन मिळत नाही, 85%मध्ये तर मिळतच नाही, अशा मुलांसाठी ही एक अतिशय चांगली संधी आहे. जर आपल्याला रिपीट पण करायचं नाही आहे, आपल्याला BHMS पण नको आहे, आपल्याला BDS पण महाराष्ट्रामध्ये मिळालं तरी घ्यायचं नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपण व्यवस्थित समजून घ्या. या विशेषतः मध्य प्रदेशमध्ये जे ॲडमिशन प्रक्रिया राबवली जाते त्यामध्ये साधारण 1,65,000 कॉलेजेस सुरू होतात. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर बऱ्यापैकी चांगला आहे त्यांना आपण कमीत कमी लोअर फीजचं कॉलेजसुद्धा देण्याचा प्रयत्न करू. परंतु हे सगळे कॉलेजेस मिळणं हे सध्या ओव्हरऑल जे मेरिट असतं किंवा मार्क्स जे असतात मुलांचे
त्यावर डिपेंड असतात. त्यामुळं साधारण 2.5 लाख 2-3 लाख रुपयापर्यंत बजेट असणं फार गरजेचं आहे. 11-12 लाखाचं ज्याचं बजेट आहे त्याचं निश्चितपणे आपण MP ॲडमिशन मार्गी लावू शकतो. जे जे इच्छुक असतील त्या विद्यार्थ्यांनी जे इथे ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. माझा नंबरसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ओरलीसुद्धा सांगतो, कारण बऱ्याचदा आपले व्हिडिओ भरपूर ठिकाणी पाहिले जातात, ग्रामीण भागातसुद्धा पाहिले जातात, आणि मग त्यांना ते नेमका नंबर कुठे शोधायचा हे लक्षात येत नाही. म्हणून नंबरसुद्धा नोट डाऊन करा, 9481121212 9481121212 या नंबरवर तुम्ही संपर्क करा. हा नंबर बऱ्याचदा खूप एंगेज असतो, तर ॲडिशनली काही नंबर तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्यावरसुद्धा तुम्हाला संपर्क करता येईल. सो एक महत्त्वाची अपडेट, BMS करायचं आहे, कमी स्कोर आहे, महाराष्ट्रात नंबर लागत नाही, बजेटसुद्धा कमी आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो, धन्यवाद.